हेलो फ्रेंड्स एल्लावर्क्कुम क्विज कॉर्नर यूट्यूब चैनल स्वागत। आरोग्य मेखल वाले आशंक उणर्तना और वार्तयान यावतरीपुर अब वीडियो कड़क मुंब निवे ई चानल सब्सक्राइब मरकाद चानल सब्सक्राइब बेल आइकन कूड़ी एनेबल नमुक केरल कोविड केस एण टेस्ट पॉजिटिविटी निर कुमें स्कूल तुरकान साधिकू ऐटों अुसरी जनवरी मस प्लस टू क्लास विद्यार्थिकॉलेज विद्यार्थिकम वे फिजिकल क्लास अच्छा मुंब सरकार इलेक्शन शेष कोविडि राम तरंग स्कूल कोलेज रीओपणिंग डेट माध्यु केरविड व्यापनम कूड़नुस स्कूल तुरकल नीलू आरोग्य वकुपिन्टे इप्पोळत्ते तीरुमानमनुसरिच्च् केरळत्तिल दिवसेनियुळ्ळ कोविड टेस्ट पॉजिटिविटी निरक्क् 5% अतिल ताझेयो एत्तियाल मात्रमे स्कूल तुरक्कानुळ्ळ अनुमति नल्कू। एन्नाल केरळत्तिल उडनेयेंगुम स्कूळुकळुम कोळेजुकळुम तुरन्नु प्रवर्त्तिक्कानाविल्ल एन्न तरत्तिलुळ्ळ सूचनयाण इप्पोळ किट्टुन्नत्। नमुक्करियाम कझिञ्ञ कुरच्च् दिवसंगळायि केरळत्तिल कोविड टेस्ट पॉजिटिविटी निरक्क् 10% मुकळिलाण। स्कूल तुरकल और वलिए तिरिचडियागुम प्रतीक्षिक्कावुन्न तरत्तिलुळ्ळ कोविड टेस्ट पॉजिटिविटी निरक्काण इन्न केरळत्तिल उण्डायिरिक्कुन्नत्। 11.34 एन्न तारतम्येन कूडुतलाय टेस्ट पॉजिटिविटी निरक्काण इन्न केरळत्तिल उण्डायिरिक्कुन्नत്। ഒരുപക്ഷെ ഇലക്ഷൻ കഴിയുമ്പോൾ ഈ നിരക്ക് 15നും 20നും ഇടയിൽ വരെ എത്താൻ സാധ്യതയുണ്ട്। കേരളത്തിൽ കോവിഡിന്റെ രണ്ടാം തരംഗം ഉണ്ടാവാൻ പോകുന്നു എന്നതിന്റെ നേരിയ സൂചനയാണ് ഇതിൽ നിന്നും കിട്ടുന്നത്। ഒരു പക്ഷേ വരും ദിവസങ്ങളിൽ ഈ നിരക്ക് 15 ന് മുകളിൽ എത്തുകയാണെങ്കിൽ ജനുവരിയിലും സ്കൂൾ തുറക്കാനാവാത്ത സ്ഥിതി ഉണ്ടാകും। എന്നാൽ ആരോഗ്യ വകുപ്പ് തങ്ങളുടെ തീരുമാനം മാറ്റുമോ എന്നും പറയാൻ സാധിക്കില്ല। വരും ദിവസങ്ങളിൽ കേരളത്തിൽ ഉണ്ടാവുന്ന കോവിഡ് കണക്കുകൾ കൂടി പരിശോധിച്ചാൽ മാത്രമേ ഇതിനെ പറ്റിയുള്ള ഒരു വ്യക്തമായ സൂചന കിട്ടുകയുള്ളൂ। എന്തായാലും നമ്മുടെ വീഡിയോ ഇതോടെ അവസാനിച്ചു। നിങ്ങൾക്ക് എൻ്റെ വീഡിയോ ഇഷ്ടപ്പെട്ടെങ്കിൽ തീർച്ചയായും വീഡിയോ ലൈക്ക് ചെയ്യുക। കൂടുതൽ വീഡിയോസ് നായി മറക്കാതെ ചാനൽ സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യുക। താങ്ക് യു।